नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आपण आहोत लग्न मंडपात. लग्न मंडपात म्हणलं तर आज आहे आपल्या अमित दादाची हळद. आणि हळदीला इथे भरपूर आपले मित्र जमत आहेत. आता खूप बायका वगैरे येणार आहेत, गावातली खूप मंडळी येणार आहेत. आपल्या इकडे हळद असते दोन दिवस, एक असते लग्नाच्या आधी ती म्हणजे आज, एक असते लग्नामध्ये ती असणार आहे उद्या. आजच्या हळदीचा काय प्रोग्राम असणार आहे, काय मज्जा असणार आहे, काय काय धमाल असणार आहे, या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघा. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर उठणे हळद आहे आपली. तर आपल्याकडे मेनू पण बनवलाय, खास मेनू बनवलाय इकडे. आणि काय मेनू बनवलाय, काय मेनूचं जरा काय खासियत सांगा ना आम्हाला पण. पनीर पुलाव बनवलाय आपल्या भागात. क्वालिटी बनवतो ना तो पनीर पुलाव. तर आज काय होतं, भाकरी आणि रस्त्याचं काहीतरी भेट होतं, तो कॅन्सल करून काय केलं, सोपी मेथड यूज केली. पुलाव बनवायचं त्याला येतं, त्याची स्पेशल तो बनवतो बिर्याणी वगैरे. मग त्यांना ठरवलं की बिर्याणी, व्हेज बिर्याणी बनवायची. बघाय मिळेल का जरा कसं आहे दाखव ना. चुलीवरचा पनीर पुलाव काही दिसत तर नाही, पण ठीक आहे ठीक आहे. गुड. आता आपण आलोय गावाच्या चवडीमध्ये. मागं बघताय सगळ्या ट्रॉफीज वगैरे. इथे यायचं कारण असं की हळदीची जी आपली संध्याकाळ असते, त्या संध्याकाळी आपली लग्नाची एक मीटिंग सुद्धा असते. आणि इकडं मागं सतरंजी वगैरे टाकण्याचा एक कार्यक्रम चालू आहे. तर आता गावातली प्रतिष्ठित मंडळी लसकी जमतात इथे. आणि उद्या लग्नाचा प्रोग्राम कसा आपण पार पडणार आहोत, याची मीटिंग होते, बैठक होते, त्यानंतर होणार आहे आपली हळद सुरू. तर कार्यालयात आपल्या इथे बघताय माझ्या मागं वजन काटा सापडलाय आणि वजन मोजण्याचा कार्यक्रम सुरू होतोय. आता प्रत्येका वजन मोजणार, त्यातले हे पहिल्याच याला उचलून आणलंय, त्याचं वजन सगळ्यात कमी. आता आपण त्याचं वजन किती आहे रे, 40 किलो फक्त. नंबर सेकंड तुझा 60 किलोग्राम. 65. आणि आता माझं सांगतो तसं दिसत नाही, पण 70 किलो. थांबकी थांबकी तोंड बघू. लावलंय कोणी पण तर हळद लावायचा कार्यक्रम माझ्या मागे तुम्ही चालू झालेला बघताय. नवरा मुलगा आपला तिथं बसलाय, पाहुणी मंडळी आलेत, गावातली मंडळी आलेत आणि हळदीचा एक कार्यक्रम सुरू झालाय. मज्जा येते, बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. खाली